नमस्कार बालमित्रांनो काय मजेत आहात ना आज आपण तुमच्या आवडीचा बालभारती हा विषय पाहणार आहोत बालभारती या विषयातील खूप छान घटक आज मी तुम्हाला शिकवत आहे तो घटक आहे खेळ खेळ खेड़ खेळायला तर तुम्हाला खूप आवडतं मग शब्दांचा असू दे मैदानावरचा असू दे किंवा घरातला असू दे किंवा मोबाईलचा असू दे कोणताही खेळ खेळणं तुमचा आवडीचा विषय आहे चला तर मग आज थोडा शब्द खेळ खेळूया आणि आपल्या मनोरंजनाबरोबरच थोडा थोडा अभ्यासही करूया मग पाठ्यपुस्तक उघडा आणि पान नंबर बावन्न काढा काढलं या पानावर आहे शब्द खेळ नावाचा घटक आणि शब्द खेळ खेळायचा आहे पण याच सांगितल्याप्रमाणेच बरं का मग काय म्हटलंय या पानावर या पानावर म्हटलंय शब्द वाच तो ती ते च्या लिही म्हणजे काय तर तुम्ही नुसता शब्द वाचायचा आहे पण तो शब्द वाचताना तुम्ही त्या शब्दाच्या अगोदर तो येतोय ती येतये ये का ते येते हे पाहायचं घरातही प्रॅक्टिस करू शकता आता घरात तुमच्या भाऊ आहे बहीण आहे आई आहे बाबा आहेत तुमचं घर आहे घरामध्ये भांडी आहेत घरामध्ये फर्निचर आहे घरामध्ये टी व्ही आहे घरामध्ये कपाट आहे घराच्या बाहेर अंगण आहे घराला छप्पर आहे घराच्या बाहेर झाडं आहे घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या अगोदर तो ती ते यांपैकी एक शब्द लिहून बघायचा आहे म्हणजे बघा आता तुम्ही टी व्ही समोर असाल तर काय म्हणणार आहे ती टी व्ही म्हणणार का तो टी व्ही म्हणणार तो टी व्ही बरोबर आहे की नाही त्यानंतर तुम्ही शाळेत याल मग शाळेला काय म्हणणार ती शाळा बरोबर आहे वर्गाच्या पुढे काय म्हणणार तो वर्ग झाडाच्या पुढे काय म्हणणार ते झाड डोंगराच्या पुढे काय आहे तो डोंगर कपाटाच्या पुढे काय म्हणणार ते कपाट भिंत ती भिंत आई ती आई आलं लक्षात आजी ती आजी मुलगी ती मुलगी बहीण ती बहीण दादा तो दादा आजोबा ते आजोबा बाबा ते बाबा किंवा आजकालच्या घरामध्ये तो बाबा देखील म्हणतात हे पण चालतं आलं लक्षात म्हणजेच तो ती आणि ते चा खेळ आपण खेळूया या निळ्या गोलामध्ये काही शब्द दिले आणि खाली तीन कॉलम दिले तो ती ते हे ती हे निळ्या गोलातले शब्द तुम्ही तो ती ते मध्ये विभागायचे आहेत मात्र अगदी बरोबर चला बघूया पहिले पहिल्यांदा त्यांनी अगदी छान दिलंय तो फळा ती उशी ते पान बरोबर आहे की नाही मग पुढचं आपण अभ्यासूया चला आता इकडून सुरुवात करूया ऊस ऊस काय होतो तो ऊस ती ऊस म्हटलं तर जमेल नाही जमणार ते ऊस म्हटलं तर जमेल अजिबात नाही जमणार तो ऊस फळा दिलेलाच आहे पपई ती पपई त्यानंतर समयी ती समयी मगर ती मगर उशी दिलेलाच आहे बरोबर आहे पान ते पान दिलेलं आहे त्यानंतर चाक ते चाक त्यानंतर ससा तो ससा झाड ते झाड घर ते घर नळ तो नळ अशा प्रकारे हा अभ्यास कम्प्लीट करायचा आहे जमेल मला वाटतंय खूप छान प्रकारे तुम्हाला हे जमणार आहे आणि या अभ्यासाबरोबरच मी आत्ता सांगितलेल्या आपल्या घरातील आणि आजूबाजूंच्या वस्तूंना देखील तो ती ते लावून तुम्ही तुमच्या बालभारतीच्या वहीमध्ये ते सगळे शब्द लिहायचे आहेत आलं लक्षात ओके चला पुढं जाऊया पुढं तर अंताक्षरी आहे अंताक्षरी खेळायला तुम्हाला खूप आवडते बरोबर आहे आपण घरामध्ये गाण्यांच्या भेंड्या खेळतो त्यानंतर स्पेलिंगच्या भेंड्या खेळतो गावाच्या नावाच्या भेंड्या खेळतो मग तशाच आज आपण शब्दांच्या भेंड्या खेळायच्यात म्हणजे शेवटी जे अक्षर येईल शब्दाच्या शेवटी जे अक्षर येईल त्या अक्षरावरूनच पुढचा शब्द अशा प्रकारे एखादी साखळी शब्दांची साखळी आपण तयार करायची आहे जमेल अरे नक्की जमणार तुम्हाला चित्र बघ शब्दसाखळी पूर्ण कर आपण करूया त्यांनी पण दिलेली आहे चला हे शब्द जे आहेत की नाही हे यातलेच वापरायचे त्यांनी उदाहरण दाखल आपल्याला दिले पान ना नंतर पान न शेवटचं नाग, ग ग शेवट आला ह्या शब्दाचा गवत त शेवटी आला तीन व्हेरी गुड आता न आला म मन आपण मनाचा शब्द नाही घ्यायचा आपण या गोलातला शब्द शोधायचा मला वाटते पुढचा शब्द आपण घेऊया न थ न थ बरोबर आहे आता आला थ थला कोणता शब्द जोडता येईल ये आता बघूया इथे थ हा आहे पक्ष्यांचा थवा थवा अजून कोणता जोडता येईल व झाला आता व व ला कोणता व व व व व वाघ आता घ आला शेवटी घला कोणता शब्द कोणतं व्हेरी गुड घ गु हे नाही घ घरटे ट आता मात्र हा शब्द ट टोपली शेवटी आलं ल हे अक्षर म ला कोणता दिलाय का दिलाय का दिलाय का शोधा हा दिलाय ना ल लसून मग इथं काय लिहिणार शेवटी तुम्ही ल लसून असं तुम्ही वेगवेगळे शब्द जुळवून शब्दसाखळी तयार करू शकता ही शब्दसाखळी जमली ना पहा परत एकदा पान न ना ग गवत त तीन न न थ थ वा व वाघ, वा घरटे ट टोपली ल लसून बालमित्रांनो असे असेच खेळ खेळून आपण आपली शब्दसंपत्ती वाढवूया आणि मराठी भाषा आपली भाषा आपली मातृभाषा समजून घेऊया बालमित्रांनो या ठिकाणी बाल मी थांबते धन्यवाद